नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. मोदींनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला धुळ्यात काँग्रेसच्या विजयाचा विश्वास. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ दोंडाईचात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची सभा. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावल्याने डॉक्टर सुभाष भामरेंचा विजय होणार असल्याचा मंत्री सुरेश प्रभूंनी व्यक्त केला विश्वास. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ कुसुंब्यात प्रचार रॅली. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ मोहाडीत प्रचार रॅली. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ देऊर गावात सभा संपन्न. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांना भारतीय संविधान संरक्षण समितीचा जाहीर पाठिंबा. मोदींनी देशाची फसवणूक केली आहे. डॉक्टर सुभाष भामरे यांचा राफेल घोटाळ्यात हात असून हा घोटाळा बाहेर येईल, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. जम्मू काश्मीरचे राज्यपाल श्री सत्यपाल मलिक ज्यांना नरेंद्र मोदी स्वतः म्हणून त्यांना राज्यपाल म्हणून निवडले होते, त्यांनी कबुली दिली की आमच्याकडं गुप्तहेर खात्याने इंटेलिजन्सची आम्ही माहिती जोडली तर आम्ही चूक होती. तुम्ही सर्वांनी पाहिलं असतं आमची फार मोठी चूक झाली. इंटेलिजन्स काय माहिती नाही, ते एक आम्ही करता बाहेर आलेलं आहे. इंटेलिजन्सने असं सांगितलं होतं डी आय जी काश्मीर रेंज सी आर पी एफ आपल्या सगळ्याच अभियंता सांगितलं होतं की आमच्याकडं अशी बातमी आलेली आहे की कोठे कुठेतरी आय ई डीचा हल्ला म्हणजे हातानं तयार केलेल्या बॉम्बचा हल्ला होणार आहे अशी माहिती आहे. त्यामुळं सी आर पी एफ कुठेही डिप्लॉयमेंट करताना सॅनिटायझ केली आहे, तपासूनच त्यानंतर मग तो इंडिया करतो. आणि हा एक पत्र प्रकाशित झालेला आहे. त्या पत्राच्या प्रकाशित पत्राचे राज्यपालांनी आणखी काही माहिती असेल, राज्यपालांनी माफी मागितली आणि जो पहिली मागणी अशी आणि त्याच्याबद्दल आपण थोडंसं श्रीलंकेकडे जाऊ. श्रीलंकेमध्ये फार मोठा आत्मघाती हल्ला झाला, क्रांतींचे केले. तिथल्या प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे ही इंटेलिजन्स फेल्युअर माहिती होती, तर आमच्या इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं, त्यांनी देशाची माफी मागितली. तर त्याबरोबर ते आपल्या संरक्षण मंत्र्याला हाकवून दिलं आणि आपल्या पोलीस प्रमुखाला हाकवून दिलं आणि प्रकरणाची चौकशी चालू. आमची मागणी अशी आहे की पुलवामामध्ये सरकारची चूक झाली असेल, इंटेलिजन्स फेल्युअर असेल, तर त्याची चौकशी कोण करा. आणि याला बरंबर आहे की आपण असं करत नाही असं नाही. जेव्हा कारगिल लढाई झाली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्ध संपल्यानंतर सुब्रह्मण्यम समिती नेमली, सर्व कारगिल युद्धाची तपासणी झाली, त्यामध्ये सुब्रह्मण्यमांनी सैन्यावर किंवा मुद्द्या खात्यावर दोष चूक झालेली आहे, त्यामुळे कारगिलची घटना. पण वाजपेयी एक फक्त राजकारणी नव्हते, स्टेट्समन होते आणि त्याने तो रिपोर्ट प्रकाशित केला, त्यामुळे आज आपला देश अधिक सुरक्षित झालेला आहे. आमची या प्रकारे मागणी आहे की पुलवामा हल्ल्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि म्हणजे कुणाचा फेल्युअर आहे ते पुढा पुढं हवाई हल्ले झाले. हवाई हल्ल्यामध्ये आम्ही सर्व वैमानिकांचं आणि सैन्याचं अतिशय स्वागत केलेलं आहे. आम्ही जर त्याबद्दल बोलायला गेलो की देणं होईल असं एक वातावरण करायचा प्रयत्न केला. पण विरोधी पक्षाचं काम आहे सत्ताधारी पक्षाला धारे होतात, सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारतात आणि त्यांच्या स्पोर्ट केला. आम्ही त्यामध्ये तुमचा संबंध नाही. तुम्ही एक पाकिस्तानचे विरुद्ध युद्ध नव्हते, आतंकवाद्यांचे विरुद्ध युद्ध. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ दोंडाईचा येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा पार पडली. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीच्या वतीनं निवडणूक लढवित असलेले उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ दोंडाईचा येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा घेण्यात आली. या सभेला चव्हाण यांनी संबोधित करताना भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
तसेच आमदार कुणाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं. सभेला श्यामकांत सनेर, ज्ञानेश्वर भांबरे, अनिता पाटील, गुलाब सोनवणे, मनोहर देवरे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याचे अध्यक्ष तुमच्या सगळ्यांच्या भरोश्यावर जे परिवर्तन होणार आहे ते सगळे आमचे बहादर मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मी आता हेलिकॉप्टर मधनं येत असताना बघत होतो की घोडा कुठं नसतो ते मला दिसतच नव्हतं. अहो तुमचं घोड्याचं लोन आमच्याकडचं तिकडं आलंय सोडतो तुम्हाला इंदापूरला सोडतो. मला आश्चर्य वाटलं की सारंगखेड सारख्या ठिकाणची यात्रा भरते ती काय यात्रा चांगली आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही, भरली पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. पण 15-15 आणि 20-20 कोटी रुपये तुम्ही जर पर्यटन खात्यामधून तुम्ही जर त्या घोड्याच्या नाचासाठी जर खर्च करणार असाल तर 15,500 शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हा खरा सवाल मला ह्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विचारायचा. आज माणसाला प्यायला पाणी नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला फसवी कर्जमाफी आपण घोषित केली, तिसऱ्या बाजूला महाराष्ट्र कर्जाच्या खाईमध्ये आपण घातलेला आहे आणि एका बाजूला तुम्ही 15-15, 20-20 कोटी रुपये जर केवळ तुमचा स्वतःचा ब्रँड सरकारच्या पैशावर खर्च करून तुम्ही जर करणार असाल तर माझ्या इथल्या बहादर मतदाराला विनंती आहे की सत्तेची आलेली मस्ती उतरवण्याचं काम उद्याच्या 29 तारखेला आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मित्र, फार मोठा अन्याय या देशातील सामान्य माणसावर होणार आहे, आपल्यावर होणार आहे. राजकीय दृष्ट्या जो आपला देश या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 40 वर्ष मागे गेला, दुर्दैवाने तीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली. देशाचं नुकसान होणार पर्यायाने आज जे काही 50-60 वर्षामध्ये काँग्रेसने मेहनतीने जे देश बांधला त्या सगळ्याला आपल्याला मुकावं लागणार आहे. देशामध्ये लोकशाही राहणार नाही. हुकुमशाहीचा बादशाह ज्याला म्हणू अशा व्यक्तीच्या हातामध्ये हा देश सोपून जे नुकसान गेल्या 5 वर्षात झालंय मागचा पुढचा 5 वर्षाचा कालावधी हा त्याच्यापेक्षाही बिकट आणि कठीण राहणार आहे हे मला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना द्यायची आहे. सर्व वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर या सगळ्या घटनांचा उल्लेख केलेला. मित्रांनो, आज देशामध्ये ही परिस्थिती आहे की नागरिकांना बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. एखादा मोर्चा काढून बघा, मुख्यमंत्र्यांच्या एखाद्या सभेमध्ये उठून प्रश्न विचारा, तुम्हाला तातडीने तुम्हाला घरी पकडलं जातं, तुमच्यावर केस दाखल केले जाते. पत्रकारांना शासनाच्या विरोधात लिहिता येत नाही, आपलं मत व्यक्त करता येत नाही आणि जर काही लिहिलं किंवा टी व्हीवर दाखवलं तर तातडीने दिल्लीहून फोन येतो की तुमच्या संपादकांना काढून टाका. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. डॉक्टर सुभाष भामरे यांनी मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यांनी पाठपुरावा केल्यानेच हा प्रश्न मार्गी लागला म्हणून लोकसभा निवडणुकीत डॉक्टर भामरे विजयी होतील असा विश्वास वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. आमची अशी भूमिका आहे की गेल्या 5 वर्षात झाले कामं आणि त्याच्या आधी काँग्रेसने एवढे वर्ष सत्तेत राहून देखील न झालेली कामं याची तुलना होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे की या निवडणुकीत पुन्हा एकदा लोक अत्यंत विचारपूर्वक नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला राष्ट्रीय लोकशाहीकडे जास्तीत जास्त मतं निवडून देतील. मला एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे की या मतदारसंघातून डॉक्टर भामरे निवडून गेले. धुळे मतदारसंघाला पूर्णपणे न्याय देण्याचं काम त्यांनी गेल्या 5 वर्षात लोकसभेत केलं. मला माहिती आहे की
धुळ्याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. माझी मोठी सख्खी मोठी बहीण धुळ्यात 1968 साली लग्नावर आली आणि म्हणून तेव्हा पहिल्यांदा गेले कित्येक वर्ष गेले काही वर्ष मला जमलं नाही, परंतु जवळजवळ मे महिन्यात प्रत्येक वेळेला आणि मध्येच देखील मी नेहमी येत असे आणि नेहमी मनात प्रश्न पडायचा की धुळ्याचा विकास का होऊ शकत. परंतु मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर भांबरे या भागातून लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडे रेल्वेमंत्री म्हणून यासाठी प्रचंड पाठपुरावा केला. किंबहुना मी असं म्हणेन की त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे आणि माझा देखील धुळ्याशी असणारा भावनिक संबंध असल्यामुळे दोन्ही एकत्र जुळून आलं आणि आम्ही पहिल्यांदाच इंदोर मनमाड किंबहुना धुळे आणि मालेगावला जोडणारी इंदोर मनमाडची रेल्वे लाईन आम्ही त्याला सुरुवातीला पहिल्यांदा पिंक बुक ज्याला म्हणतात त्याला मान्यता दिली. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ कुसुंबा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीच्या वतीनं निवडणूक लढवित असलेले उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रचार रॅली दरम्यान कुणाल पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एक अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वी साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 वर्षापासून सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची व्यवस्था असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.sainikiskoolmorane.org. आमचा संपर्क क्रमांक 70289-10499. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252-62-33-449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका.
दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर आमच्याकडे अर्धांगवायू पॅरालिसिस मलबद्धता अपचन ॲसिडिटी संधिवात पाठीचं दुखणं मानेचं दुखणं कंबर दुखणं वजन कमी करणं मणक्याचं दुखणं अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार केरळियन मसाज स्टीम बॉथ एनिमा कॅटिस्नॉन फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर योग व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध पॅरालिसिस लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार योग व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येत, चालता येत. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. ठेवायचे फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा, अरे बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छ, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव, आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपल्या उत्पन्नाना 50% अशी भरघोस वाढव. म्हणजे फवारा मारणाऱ्याले बी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मातला रोपेसले आणि वावर मातला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का वाव भेटच कोठे? धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस गांधी पुतळा मोठा पूल शर्मा साऊंड शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मोहाडी येथे प्रचार रॅली काढण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या वतीनं निवडणूक लढवित असलेले उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मोहाडी येथे प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. रॅलीमध्ये भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ देऊर गावात सभा घेण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीच्या वतीनं निवडणूक लढवित असलेले उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील देऊर येथे सभा घेण्यात आली. या सभेला आमदार विश्वजित कदम, किरण शिंदे, किरण पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आपण सर्वेजण
मतदान करत असताना केवळ धुळे लोकसभा मतदार संघाचाच नव्हे तर महाराष्ट्राचा आणि या देशाचा आपण भवितव्य ठरवणार आहोत. या धुळे लोकसभा मतदार संघामध्ये आज कुणाल बाबांसारखे एक तरुण तडफदार उमेदवार काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेले. मला आपल्या सर्वांना मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने सांगायचंय की खरं सांगायचं म्हणलं तर कुणाल बाबांची ही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं, खानदेशाला नेतृत्व दिलं, महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, आमचे तरुण नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितलं की धुळ्यामधून मला एक तरुण तडफदार उमेदवार हवाय आणि मला महाराष्ट्रातून एक तरुण तडफदार असा काँग्रेस पक्षाचा खासदार हवाय जो माझ्या बरोबर या देशाच्या लोकसभेमध्ये बसेल आणि देशाची आणि महाराष्ट्राची काँग्रेस पक्षाची या ठिकाणी संघटना मजबूत करेल. या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काय काय कामं करणार आहोत, या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण आपण निर्माण करायचं, सर्वसामान्य शेतकऱ्यांकरता कष्टकऱ्यांकरता तळागाळातल्या माणसाकरता आपल्याला या मतदारसंघात काय करून घ्यायचं, नेमका केंद्राचा काय निधी आणि केंद्राचा काय उपयोग आपल्याला या मतदारसंघात करून घ्यायचा ते ठरवून आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक मित्र आणि ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टीने महत्वाची आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे. आपण या मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचा माणूस निवडून देऊ शकलो नाही, भारतीय जनता पक्षाचा खासदार या मतदारसंघातून निवडून गेला आणि अत्यंत दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतंही ठोस काम झालेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही, आमचं दुर्दैव. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला फार विचार करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आपल्याला जर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल करायचा असेल, जर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवायची असेल तर मी तुम्हाला सांगून ठेवतो आपल्याला काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला आपल्याला म्हणायला लक्षात घ्यावं. जी त्या ठिकाणी मनमाड इंदोर रेल्वे, या मनमाड इंदोर रेल्वेचा 1 रुपयाचा त्या ठिकाणी काम झालेलं नाही, मंदार इंदोर रेल्वेचा डीपीआर त्या ठिकाणी झालेला नाही, मनमाड इंदोर रेल्वेच्या विषयावरती त्या ठिकाणी 1 इंच जमीन अधिग्रहण झालेली नाही आणि त्या मनमाड इंदोर रेल्वेचं खोटं भूमिपूजन त्या ठिकाणी करून गेले आणि कोणी करावं तर पंतप्रधानासारख्या एका मोठ्या पदावर असलेल्या माणसाने त्या ठिकाणी मनमाड इंदोर रेल्वेचं भूमिपूजन करावं का? तर जो आपला खासदार आहे या खासदारची निवडणूक लागते आणि ह्या निवडणुकीमध्ये हा निवडू शकत नाही म्हणून त्याला काहीतरी टेकू द्यायचं आहे म्हणून त्या ठिकाणी अशी खोटी भूमिपूजन करण्याचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं हे तुमचं आणि माझं दुर्दैव. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांच्या उमेदवारीला भारतीय संविधान संरक्षण समितीने पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिला. धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नबी अहमद हे उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या उमेदवारीला भारतीय संविधान संरक्षण समितीने पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केला. याविषयी हरिश्चंद्र लोंढे यांनी भूमिका मांडली. यावेळी उमेदवार नबी अहमद तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद बैसाणे उपस्थित होते. भाषण केलं की आम्ही बाबासाहेबांनी संविधान बनवलं परंतु आम्ही संविधान बदलवण्यासाठीच या देशामध्ये राज्य करतो याचे जाहीर सांगितलेले. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर संविधानाच्या प्रती जाणल्या गेल्या परंतु मोदी साहेब एक शब्द बोलत नाही किंवा त्यांचे कोणत्याही नेत्यांनी म्हणा किंवा शासनाने प्रशासनाने कुठलीच कारवाई केलेली नाही आणि भाजप सरकारचे जे खोटे आणि लोकांना दिशाभूल करणारे हे जे आश्वासन आहे ते त्यांचा भंडाफोड करण्यासाठी आणि महागाईचा अंग भ्रष्टाचार आहे. महागाईचं मुख्य कारण असतं इंधन. इंधनावर संपूर्ण महागाई देशातली अवलंबून असते. जगामध्ये तेलाच्या किमती अत्यंत कमी आहेत. $40 to $42 प्रति बॅरल आता कच्च्या तेलाचे भाव चालू आहेत. आपल्या बाजूला असलेला गरीब राष्ट्र नेपाळमध्ये आता 45 रुपये डिझेलचे भाव चालू आहेत तर आमच्या देशामध्ये 70-80 रुपयांना डिझेल आणि पेट्रोल चालू आहे. त्यामुळे जीएसटी ही भरमसाठ आकावून
जे आपला पेट्रोलला डिझेलला जीएसटीच्या कक्षेतून सोडून त्याचे भरमसाठ मागेवाळ होण्यास मोदी सरकार हे कारणीभूत आहे. हर आदमी जो बहुजन वंचित आघाड़ी को मानने वाला है पूरी कोशिश करे ये ना देखे कि कैंडिडेट हमारे पास नहीं आए हैं. हमारे पास टाइम बहुत कम है. मैं यही चाहता हूँ कि आप 3-4 दिन जो टाइम हमारे पास बचा है उसको पूरी ताकत के साथ अपने जितने ताल्लुकात में दोस्तों में रिश्तेदार में देहातों में जहाँ जहाँ भी आपकी पकड़ है ताल्लुकात है मैं ये चाहता हूँ कि आप वहाँ तक अपनी बात पहुँचाएँ और ये ना कहें कि हमारा कैंडिडेट अभी हमारे तक नहीं आया क्योंकि खास तौर से हमको जो टाइम मिला था वो 15 दिन का मिला था. अब 15 दिन के टाइम में मैं अकेला कहाँ कहाँ जाता लेकिन हमारे भाई हमारे दोस्त और आप लोगों की वजह से हम वंचित बहुजन आघाड़ी को अभी यहाँ तक खड़ा कर दिए. नहीं तो वंचित बहुजन आघाड़ी बहुत पीछे थी. आज ऐसा हो गया है कि 15 दिन में हम 3 तरफा जो इलेक्शन लेके आ गए. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधारानी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. मोदींनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला धुळ्यात काँग्रेसच्या विजयाचा विश्वास. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ दोंडाईचात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची सभा. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावल्याने डॉक्टर सुभाष भामरेंचा विजय होणार असल्याचा मंत्री सुरेश प्रभूंनी व्यक्त केला विश्वास. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ कुसुंब्यात प्रचार रॅली. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ मोहाडीत प्रचार रॅली. धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ देऊर गावात सभा संपन्न. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांना भारतीय संविधान संरक्षण समितीचा जाहीर पाठिंबा. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले. नमस्कार.